Let us start. The next type of chemical reaction, it is double displacement reaction. Okay, the first three types of chemical reaction that we discussed earlier, that you are familiar with these three types of the chemical reaction. Somehow this one, that is a double displacement reaction, it is a new type of chemical reaction for you. So let us see what is the double displacement reaction. We have seen in the equation 9 that a white precipitate of silver chloride is formed by an exchange of silver and sodium ion present in the reactant. Okay, so you can see in the equation number 9. Okay, see in your textbook, what is the equation number 9 on page number 33. Okay, in equation number 9, that is AgNO3 silver nitrate, it reacts with the sodium chloride NaCl and forms, or it gives AgCl, that is silver chloride, which is a white colored precipitate, and NaNO3 sodium nitrate is formed. Okay, during this chemical reaction, so in this chemical reaction, a white precipitate of silver chloride is formed by an exchange of silver and sodium ions present in the reactant. रिएक्टंट साइडला जे सिल्वर आयन आणि सोडियम आयन आहे यांच्यामध्ये हे दोन आयन एक्सचेंज झाले आणि एक्सचेंज होऊन याच्यामध्ये एक व्हाईट प्रेसिपिटेट जो आहे सिल्वर क्लोराईडचा तो तयार झाला. सो द रिएक्शन इन विच द आयन्स इन द रिएक्टंट आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रेसिपिटेट आर कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. अ केमिकल रिएक्शन इन विच आयन्स आर एक्सचेंज from the reactant side, ions are exchanged to form a precipitate, it is called as a double displacement reaction. Also this chemical reaction is also called as a precipitation reaction. ja rasayanika abhikriye madhe ata displacement reaction ani double displacement reaction yacha madhe kay farak ahe. displacement reaction madhe fakta ek jo jast reactive substance ahe, that more reactive substance displaces a less reactive substance and separate it. त्याला फक्त तो सेपरेट करतो, जसं की पहिल्या केमिकल रिएक्शन मध्ये झिंकने कॉपरला डिस्प्लेस केलं होतं, कॉपरची जागा घेतली होती आणि कॉपर सेपरेट केला होता. आता डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय होतं की दोन आयन आहे. आता सिल्वर क्लोराईडची आपण जर केमिकल रिएक्शन जर का बघितली, तर याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड, याच्यामध्ये सिल्वर आणि सोडियम हे दोन आयन आहेत, ते दोन आयन एक्सचेंज झाले, म्हणजे त्यांनी त्यांच्या जागा अदली बदली करून घेतल्या, एक्सचेंज केल्या त्यांच्या जागा, आणि काय प्रोडक्ट तयार झाला, तर एक प्रेसिपिटेट तयार झाला. सो द केमिकल रिएक्शन इन विच द आयन इन द रिएक्टंट आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रेसिपिटेट, रिएक्टंट साइडचे आयन एक्सचेंज होतात आणि प्रेसिपिटेट फॉर्म होतो, दॅट केमिकल रिएक्शन इज कॉल्ड एज अ डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ऑल्सो दिस केमिकल रिएक्शन इज कॉल्ड एज अ प्रेसिपिटेशन रिएक्शन. या केमिकल रिएक्शनला प्रेसिपिटेशन रिएक्शन असंही म्हटलं जातं. रिकॉल द ऍक्टिव्हिटी 3 इन विच यू ॲडेड अ पोटॅशियम क्रोमेट, it is K2CrO4 into the solution of barium sulfate. Okay, पहिले ज्या पाच ऍक्टिव्हिटी आपण बघितल्या होत्या त्याच्यामध्ये जी तिसरी जी केमिकल रिएक्शन आहे, तिसरी जी ऍक्टिव्हिटी आहे, पेज नंबर 31 वरती आहे, बघा पेज नंबर 31 बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. ऍड पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 सोल्युशन टू द बॅरियम सल्फेट BaSO4. ओके, ही केमिकल रिएक्शन जी आहे, या केमिकल रिएक्शनमध्ये आपण बघू, ही केमिकल रिएक्शन बघितली होती आणि त्याचे जे काही ऑब्झर्वेशन होते ते ऑब्झर्वेशन आपण टॅब्युलेट केले होते, टेबलमध्ये आपण घेतलेले होते. रिकॉल ऍक्टिव्हिटी 3 इन विच यू ॲडेड पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 इन टू द सोल्युशन ऑफ बॅरियम सल्फेट, वॉट वॉज द कलर ऑफ द प्रेसिपिटेट फॉर्म. त्या ठिकाणी जो प्रेसिपिटेट तयार झाला होता त्या प्रेसिपिटेटचा कलर काय, तुमच्यासमोर जर तुमचे टेक्स्टबुक असतील आणि त्याच्यामध्ये आपण जर भरलेला टेबल जर तुमच्यासमोर असेल तर तुम्हाला कलर सांगता येईल की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा कलर आला होता प्रेसिपिटेटचा, येलो कलर होता. ओके, येलो कलर्ड प्रेसिपिटेट इज फॉर्म, येलो PPT. राईट द नेम ऑफ द प्रेसिपिटेट, या ठिकाणी या क्वेश्चनच्या समोर लिहून टाका, व्हॉट वॉज द कलर ऑफ द प्रेसिपिटेट फॉर्म, येलो. कुठला कलर आहे, येलो. राईट द नेम ऑफ द प्रेसिपिटेट, या ठिकाणी जो प्रेसिपिटेट तयार झाला होता, कुठला प्रेसिपिटेट तयार झाला होता, त्या ठिकाणी बॅरियम क्रोमेट BaCrO4 बॅरियम क्रोमेट नावाचा प्रेसिपिटेट तयार झाला होता. राईट डाऊन द बॅलन्स इक्वेशन फॉर दिस रिएक्शन, या केमिकल रिएक्शनसाठी तुम्हाला एक बॅलन्स इक्वेशन या ठिकाणी लिहायचं आहे.
will you call this reaction a displacement reaction or a double displacement reaction? So it is an example of double displacement reaction, because in this chemical reaction two ions, namely potassium and barium, these two ions exchange their places and form a precipitate, that is a barium chromate. So this chemical reaction is referred as a double displacement reaction. Okay, हे एक double displacement reaction चं या ठिकाणी उदाहरण आहे. So the four main types of the chemical reaction that we discussed: number one, it is a combination reaction; number two, decomposition reaction; number three, displacement reaction; and number four, it is a double displacement reaction. या chemical reaction चे जे चार महत्त्वाचे जे type आहेत, या चार महत्त्वाचे type आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमधला फरक समजून घ्या. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये फक्त एकच जो जास्त रिॲक्टिव्ह आयन आहे, तो जो लेस रिॲक्टिव्ह आयन आहे, त्याची जागा घेतो आणि त्याला सेपरेट करतो. त्याची जागा घेऊन त्याला सेपरेट करतो, म्हणजे एक आयन हा पूर्णपणे काय होणार आहे, सेपरेट होणार आहे, बरोबर. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये दोन आयन आहेत की जे एकमेकांची जागा एक्सचेंज करतात आणि ॲज अ रिझल्ट काय प्रोडक्ट तयार होतो, तर प्रेसिपिटेट तयार होतो. म्हणजे प्रेसिपिटेट तयार होतोय, म्हणजेच ही केमिकल रिॲक्शन जी आहे ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे, त्याच्याचबरोबर प्रेसिपिटेशन रिॲक्शन. आलं लक्षात? तर अशा प्रकारे ही चौथ्या प्रकारचा जो काही टाईप आहे केमिकल रिॲक्शनचा, तो आपण या ठिकाणी पाहिला. नाव द नेक्स्ट पार्ट, दॅट इज द एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस अँड रिॲक्शन. एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस अँड रिॲक्शन. आता याच्या आधी आपण एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक जे आहे, तर या रिॲक्शनबद्दल आपण बघितलेले. तर इथं आपल्याला आधी प्रोसेसबद्दल बघायचं आहे, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस आणि एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओके, सो बघूया. आता ह्या सब टाईपमध्ये येतात. आता एखादी एंडोथर्मिक रिॲक्शन असेल, एखादी एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल, ती कॉम्बिनेशन रिॲक्शनही असू शकते, ती डिकम्पोजिशन रिॲक्शनही असू शकते. म्हणजे सर्व प्रकारच्या असणाऱ्या केमिकल रिॲक्शन ज्या चार टाईप आपण बघितल्या आहेत, त्याच्या काही सब टाईप जे ते आता आपण इथं पुढं बघणार आहे. त्याच्यामध्ये एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक हे दोन प्रकार आपण आधी पाहतोय. हीट इज ॲब्सॉर्ब अँड गिवन अवे इन अ व्हेरियस प्रोसेसेस अँड रिॲक्शन्स. अकॉर्डिंगली प्रोसेसेस अँड रिॲक्शन्स आर क्लासिफाईड ॲज एंडोथर्मिक ऑर एक्झोथर्मिक ड्युरिंग सम केमिकल रिॲक्शन. सम केमिकल रिॲक्शन इन विच हीट गेट ॲब्सॉर्ब, दॅट इज द ओरिजिनल टेम्परेचर ऑफ द रिॲक्टंट गेट डिक्रीज्ड आफ्टर द फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट. And in some chemical reaction, heat is given out. When the chemical reaction will takes place, then some heat is given out during this chemical reaction. So, such a processes where heat is absorbed or heat is gained or heat is given out, that chemical reactions are called as a exothermic and endothermic processes and reaction. Okay, now let us see first endothermic and exothermic processes. Heat from outside is absorbed during some physical changes, for example melting of ice, dissolution of potassium nitrate in water. Therefore these are endothermic processes. The some physical changes that are taking place around us, during these physical changes the heat get absorbed. Ushnata hi urja shoshun ghetli jate. Simple udaharan dilele, melting of ice. बर्फ वितळला, बर्फ का वितळला किंवा आईस इज कन्वर्टेड इन टू द वॉटर, बिकॉज आईस ॲब्सॉर्ब द हीट अराउंड इट ऑर हीट फ्रॉम द सराउंडिंग. सराउंडिंगमधून त्यांनी उष्णता ही ऊर्जा शोषून घेतली. उष्णता ही ऊर्जा शोषून घेतल्यामुळं या ठिकाणी उष्णता ऊर्जा सभोवतालची जी हीट एनर्जी जी होती ती डिक्रीज झाली आणि ती कुणी गेन केली, तर त्या आईसनी गेन केली अँड इट कन्वर्टेड इन टू इट्स लिक्विड स्टेट. ओके, सो हीट इज ॲब्सॉर्ब देअर. डिझोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेट जे आहे ते पाण्यामध्ये जर का विरघळलं, पोटॅशियम नायट्रेट हे सॉल्ट आहे, ते जर पाण्यामध्ये जर टाकलं आणि ओरिजिनल त्या पाण्याचं टेम्परेचर जर का समजा 20 डिग्री सेल्सिअस असेल, 19 डिग्री सेल्सिअस असेल, ते डिझॉल्व झाल्याच्यानंतर त्या टेम्परेचरमध्ये आपल्याला डिक्रीज झालेलं आहे, त्याच्यामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ह्या दोन फिजिकल चेंजेस आहेत, फिजिकल प्रोसेसेस आहेत इन विच द हीट इज ॲब्सॉर्ब. सो सच अ प्रोसेसेस आर कॉल्ड एज अ एंडोथर्मिक प्रोसेसेस. द फिजिकल प्रोसेसेस इन विच हीट इज ॲब्सॉर्ब, इट इज कॉल्ड एज अ एंडोथर्मिक प्रोसेसेस. ऑन द अदर हँड, हीट
is given away during some physical changes, for example formation of ice from water. Heat is given out. पाण्यामध्ये असणारी उष्णता ऊर्जा ही पाण्याने बाहेर टाकली आणि स्वतःचं कन्वर्जन जे ते आईसमध्ये बर्फामध्ये करून घेतलं. सो दिस इज अ फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर इन विच हीट इज गिवन आउट. उष्णता ही ऊर्जा बाहेर पडली. डिझॉल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर. सोडियम हायड्रॉक्साईड हे पाण्यामध्ये डिझॉल्व झालं. डिझॉल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर. देअरफॉर दीज आर एक्झोथर्मिक प्रोसेसेस. द प्रोसेसेस इन विच हीट इज ॲब्सॉर्ब एंडोथर्मिक प्रोसेसेस. Processes in which heat is given out, it is called as a exothermic processes. In the processes of dilution of concentrated sulfuric acid with water, very large amount of heat is liberated. As a result, water gets evaporated instantaneously. If it is poured into the concentrated sulfuric acid, sulfuric acid, which may cause an accident. To avoid this, required amount of water is taken in a glass container and a small quantity of concentrated sulfuric acid at a time is added with stirring. Therefore, only a small amount of heat is liberated at a time. आता याचं एक खूप महत्त्वाचं असणारं जे एक्झोथर्मिक प्रोसेसचं जे एक उदाहरण आहे ते म्हणजे वेन वी ॲड वॉटर टू द ॲसिड ऑर इन अ ॲसिड. If we add some water in a concentrated acid, then the large amount of heat is given out during this reaction. When water is mixed up with the concentrated acid, then large amount of heat is given out and that heat is used to evaporate the water. Okay, so if a large amount of heat is given out during this reaction, then it causes some accident in our laboratory. So that's why while diluting the acid, when we want to dilute a concentrated acid, then do not add water to the acid. Instead of it, take some water in a beaker, that much amount of water that you want to dilute this acid, then take some water in a beaker and add a acid in that water little by little and stir it continuously. So because of this, less amount of heat is given out and it do not causes any kind of a accident. Okay, so that is a very simple and a very important example of exothermic process. ya doni je apan udaharan baghitlet yachyamadhe kutli chemical reaction nahiye, he fakt physical changes ahet ani ya physical changes madhe heat jar ka absorb jali. ekada salt ghetlay tumhi to salt panyamadhe taklay to panyamadhe dissolve zala mhanje tya salt cha tya thikani asnar je kahi सोल्युशन आहे किंवा जे त्याला आपण त्याचा ॲक्वियस स्टेटमध्ये तो जो येतोय हा ॲक्वियस स्टेटमध्ये आलेला वॉटर ही केमिकल रिॲक्शन नाही आहे, तो फक्त डिझॉल्व झाला आहे. ही फिजिकल प्रोसेस आहे. सो ड्युरिंग सच अ फिजिकल प्रोसेस इफ हीट इज ॲब्सॉर्ब इट इज अ एंडोथर्मिक प्रोसेस अँड हीट इज गिवन आउट इट इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. ओके, आलं लक्षात? एंडोथर्मिक प्रोसेस आणि एक्झोथर्मिक प्रोसेस. आता याच्या रिॲक्शन बघायच्या आपल्याला, एंडोथर्मिक रिॲक्शन अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन. To carry out endothermic and exothermic processes, apparatus: two plastic bottle, measuring cylinder, thermometer, etc. Chemical: potassium nitrate, sodium hydroxide, water, etc. Sodium hydroxide being corrosive, handle it carefully in presence of teacher. Procedure: take 100 ml water in each of the two plastic bottle, plastic being insulator of heat. The dissipation of heat can be prevented. Note the temperature of water in the bottles. Put 5 gram potassium nitrate KNO3 in the bottle and shake well. Note the temperature of the solution form. Put 5 gram sodium hydroxide in the other bottle. Shake the bottle well. Note the temperature. Okay, दोन प्लास्टिक बॉटल घेतलेले. प्लास्टिक इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. त्यासाठी प्लास्टिक बॉटल आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. याच्यामध्ये दोन्ही प्लास्टिक बॉटलमध्ये वॉटर घेतलेले आहे. त्या वॉटरचं इनिशियल टेम्परेचर मेजर करा. एका बॉटलमध्ये KNO3 ॲड करा, पोटॅशियम नायट्रेटचे सॉल्ट टाका आणि ते सॉल्ट स्टीर करा, त्याला डिझॉल्व करा. ते सॉल्ट डिझॉल्व झाले की त्याचं परत सेकंड टेम्परेचर घ्या. हां, त्याच्यानंतर दुसरं त्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड जे ते सोडियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी याच्यामध्ये टाका, दुसऱ्या बॉटलमध्ये टाका. दुसऱ्या बॉटलमध्ये टाकल्याच्यानंतर शेक द बॉटल वेल अँड नोट द टेम्परेचर.
बॉटल व्यवस्थित शेक करायची आणि टेम्परेचर त्या ठिकाणी नोट डाउन करायचं. ओके, नाउ इन द फर्स्ट बॉटल द प्रोसेस ऑफ डिझॉल्यूशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट टूक प्लेस, व्हाईल इन द सेकंड बॉटल द प्रोसेस ऑफ डिझॉल्यूशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड टूक प्लेस. ॲज पर ऑब्झर्वेशन विच वन इज एक्झोथर्मिक प्रोसेस अँड विच इज द एंडोथर्मिक प्रोसेस. दोन्ही याचं टेम्परेचर तुम्ही मेजर केल्यानंतर तुमच्या त्या टेम्परेचरमध्ये वाढ झालेली दिसेल किंवा घट झालेली दिसेल. ओके, दोन्हीपैकी काहीतरी त्या टेम्परेचरमध्ये बदल झालेला दिसेल. तर ह्या दोन्हीपैकी कुठली प्रोसेस जी आहे ती एंडोथर्मिक प्रोसेस आहे आणि कुठली प्रोसेस जी आहे ती एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचरमध्ये आपल्याला डिक्रीज दिसून येईल, म्हणजे टेम्परेचरमध्ये घट झालेली आपल्याला दिसून येईल, ते जे आहे ती एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. आणि ज्या ठिकाणी टेम्परेचरमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येईल ती एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. ओके, सो ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिझोल्युशन ऑफ के एन ओ थ्री इन वॉटर, हीट फ्रॉम द सराउंडिंग इज ॲब्सॉर्ब अँड देअर फॉर द टेम्परेचर ऑफ द रिझल्टिंग सोल्युशन इज लेस, इट डिक्रीजेस. The process in which heat is absorbed from outside, it is called as endothermic process. When the solid NaOH is dissolved in water, heat is given out and therefore the temperature increases. The process in which heat is given out are called exothermic processes. Ja process madhe heat tya tikani bahir padte tyala apan exothermic processes mhanto. Mhanje KNO3 dissolved in water, it is endothermic process, and NaOH dissolved in water is a exothermic process. Okay, now the endothermic and exothermic reactions, endothermic reaction and exothermic reaction. Okay, but ata he zale processes, ata aplyala bagayche endothermic reaction and exothermic reaction. There is an exchange of heat in chemical reactions as well. Accordingly, some chemical reactions are exothermic while some other are endothermic. काही केमिकल रिॲक्शन जे आहेत त्या एक्झोथर्मिक रिॲक्शन आहेत आणि काही केमिकल रिॲक्शन जे आहेत त्या एंडोथर्मिक रिॲक्शन. अशा प्रोसेसेस होत्या, त्या फिजिकल प्रोसेसेस होत्या, ते फिजिकल चेंजेस होते, तिथं कुठलीही केमिकल रिॲक्शन नव्हती. आता या ठिकाणी जे केमिकल रिॲक्शन आहेत, म्हणजे ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते, इट इज अ एंडोथर्मिक रिॲक्शन, अँड द केमिकल रिॲक्शन इन विच हीट इज गिवन आउट इट इज अ एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओके, सो ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन हीट इज गिवन अवे वेन रिॲक्टंट्स आर ट्रान्सफॉर्म इन टू द प्रोडक्ट, वाईल ड्युरिंग द एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन हीट इज आयदर ॲब्सॉर्ब ऑर फ्रॉम द सराउंडिंग्स ऑर हॅज टू बी सप्लाईड कंटिन्युअसली फ्रॉम आउटसाईड. ओके, सो इन exothermic reaction, heat is given away when the products are formed. Heat is given out during that chemical reaction, it is an exothermic reaction. In endothermic reaction, either heat is absorbed from the surrounding or we have to supply continuous heat to the reactants. So that's why that chemical reaction will take place, means that heat is absorbed in that chemical reaction. So it is an endothermic reaction. So examples are CaCO3, that example we discussed earlier, that is a calcium carbonate, is heated strongly, that is heat is supplied from outside. Okay, so it is heated strongly and it convert into the calcium oxide and carbon dioxide. Okay, so for the formation of this product, heat is continuously have to be supplied to CaCO3, this reactant. This reactant absorb this heat, so it is a endothermic reaction. In the second example, CaO, this calcium oxide, when it is dissolved in water, it forms CaOH twice. And when you feel that test tube, when you touch this test tube, you can feel that the temperature of the test tube increases or it rises. You can feel that test tube becomes warm. Okay? So the chemical reaction where calcium oxide is mixed up with the water, it dissolves in the water and form calcium hydroxide, heat is given away. Heat is given out from this chemical reaction, so it is a exothermic reaction. So it is very simple, the chemical reaction in which heat is absorbed, it is endothermic reaction. The chemical reaction in which heat is given out, it is exothermic reaction. Okay, and you have to remember both these definitions along with a one example. Okay, make sure that your example is
somehow it is a simple, easy, and must be given in your textbook. Okay, don't try to write the examples from some other notes or just you think about that new chemical reactions and just write it. Don't do that. Just write a simple reaction from your textbook. Okay. Now, use your brain power. What is the difference in the process of dissolution and chemical reaction? So what is the difference between the dissolution and chemical? Dissolution, it is just a simple physical process in which the size of a substance, size of the particles are become smaller and smaller and they get disappear. That is, we cannot see them with our naked eyes. So there is a no change, no chemical change, no breaking of the bond, no making of the bond. Okay. In a chemical reaction, that is a some bonds are break or old bonds are break and new bonds are formed. Okay. This is the difference between the dissolution process and a chemical equation or chemical reaction. Does a new substance from when a solute dissolves in a solvent? No, no new substances are formed. It is just an aqueous solution. NaCl जर आपण पाण्यामध्ये जर टाकलं तर NaCl चे जे पार्टिकल आपल्या डोळ्यांना दिसत होते ते पाण्यामध्ये डिझॉल्व झाल्यानंतर अधिक अधिक लहान झाले आणि आपल्या डोळ्यांना दिसेनासे झाले बस. हं, ही फिजिकल प्रोसेस आहे. याच्यात नवीन पदार्थ तयार झाले नाही. म्हणजे आपण नंतर जर तुम्ही त्याला जर का हीट केलं ते पाण्याला जर का गरम केलं तर त्याच्यातलं जे वॉटर होतं ते इव्हॅपरेट होऊन जाईल आणि आपलं जे सॉल्ट होतं ते परत खाली शिल्लक राहील. काही बदल झाला नाही. ओके, नवीन सबस्टन्सेस फॉर्म झाले नाहीत, नवीन काय प्रॉपर्टीज फॉर्म त्या ठिकाणी आलेले नाहीत. सो दीज आर द अगेन टू सब टाईप ऑफ द केमिकल रिॲक्शन, दॅट इज अ एक्झोथर्मिक रिॲक्शन अँड एंडोथर्मिक रिॲक्शन. ज्या चार मेन टाईप बघितल्या होत्या त्याच्यासोबत या दोन सब टाईप आहेत. नाव नेक्स्ट इज अ रेट ऑफ केमिकल रिएक्शन. हा याच्यामध्ये असलेला एक दुसरा भाग आहे, रेट ऑफ केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रियांचा असलेला वेग, रेट ऑफ द केमिकल रिएक्शन. ओके, कॅन यू टेल टेक इन टू अकाउंट द टाइम रिक्वायर्ड फॉर फॉलोइंग प्रोसेस, क्लासिफाय देम इन टू द टू ग्रुप्स अँड गिव टायटल्स टू द ग्रुप. ओके, एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला आता या ठिकाणी दिलेली आहे, याच्यासाठी किती वेळ लागतो हे तुम्हाला पाहायचं आहे. हां, टाईमनुसार तुम्हाला याचे दोन ग्रुप करायचे आहेत, एका याच्यासाठी ज्याच्यासाठी जास्त वेळ लागतो, दुसऱ्या याच्यासाठी ज्यासाठी कमी वेळ लागतो. कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन, इट इज अ व्हेरी क्विक, जस्ट यू लाईट इट अप अँड इट स्टार्ट टू बर्निंग. सो इट इज अ व्हेरी क्विक प्रोसेस. कुकिंग गॅस जो आहे तो तुम्ही जर बर्न केला, जस्ट लायटर तुम्ही लावस तर उशीर की तो कुकिंग गॅस लगेच बर्न व्हायला सुरू होतो. इट इज अ व्हेरी क्विक प्रोसेस. आयन आर्टिकल both rusting, so sometimes it will take some weeks or some months to rust. Okay, so yala kahi divsacha kalavadhi, kahi athode lagtil, kadhi kadhi kahi mahine lagtil ha ganj dharnyasathi. Erosion of rocks takes place to form a soil, so it will take some years, kadhi yala kahi varsha lagtil ki ekada dagad jo ite dagadachi jizun tyacha rupantar mati madhe vhayla. Alcohol is formed on mixing yeast in glucose solution under the proper condition. Okay, so yala kai ase far divas vagere lagnar nahi, tar ya tikani alcohol is formed from mixing yeast in glucose solution under the proper condition. Effervescence is formed on adding baking soda into a test tube containing the dilute acid. It is a quick reaction. A white precipitate is formed on adding the dilute sulfuric acid to the barium chloride solution. It is also a quick reaction. So it can be seen from the above example that is some chemical reactions are completed in short time, that is occur rapidly, while some other requires long time for completion, that is occur slowly. It means that the rate of different reaction is different. वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रियेचा वेग हा वेगवेगळा असतो. काही केमिकल रिएक्शन होण्यासाठी इव्हन काही सेकंदाचा काही मिनिटांचा कालावधी लागतो, तर काही केमिकल रिॲक्शन होण्यासाठी काही दिवसांची वाट बघावी लागते, काही आठवड्यांची वाट बघावी लागते. ओके, म्हणजे ज्या केमिकल रिॲक्शन आहेत त्या केमिकल रिॲक्शन या होण्यासाठी, म्हणजे त्या रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी लागणारा कालावधी हा वेगवेगळा आहे. ठीक आहे, द सेम रिॲक्शन ऑफर्स ॲट अ डिफरंट रेट ऑन चेंजिंग द कंडिशन्स. फॉर एक्झाम्पल, ड्युरिंग अ विंटर लॉंग टाइम इज रिक्वायर्ड फॉर setting milk into curd, while at the higher temperature during summer.
the rate of the setting of milk increases and the curd is formed early. Sometimes the same chemical reaction, it requires a different times when the conditions are changed or conditions are different. कधी कधी जर का काही परिस्थिती जर वेगवेगळी असेल तर एकच केमिकल रिॲक्शन ही वेगवेगळ्या पद्धतीने होते. जसं की उदाहरणार्थ हिवाळ्यामध्ये दुधापासून दही जर तयार करायचं असेल तर त्याला वेळ लागतो. हां, तेच उन्हाळ्यामध्ये सभोवतालचं जे टेम्परेचर असतं ते वाढलेलं असतं, जास्त तापमानामुळं त्याच दुधाचं दही करण्यासाठी लागणारा कालावधी हा कमी असतो. म्हणजे काही जर स्पेसिफिक कंडिशन जर का आपण जर चेंजेस केल्या तर सेम केमिकल रिॲक्शन जी आहे ती तिचा जो वेळ आहे तो वेळ पण त्या कंडिशनमुळं बदलू शकतो. नाव लेट अस सी द फॅक्टर्स विच डिसाइड्स द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. ह्याचे काही रासायनिक अभिक्रिया आहेत, ह्या रासायनिक अभिक्रियेवरती परिणाम करणारे घटक कुठले, कुठल्या घटकांचा रासायनिक अभिक्रियेवरती परिणाम होतो. द फॅक्टर्स दॅट अफेक्ट्स द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रियावरती परिणाम करणारे घटक. फर्स्ट, नेचर ऑफ द रिॲक्टंट. आता हे जे काय घटक आहेत हे परीक्षेमध्ये तुम्हाला म्हणजे एक एक घटक आणि तो फक्त एका ओळीत तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. इथं जसं पॅरेग्राफ आहे तसं पॅरेग्राफमध्ये किंवा उदाहरण देऊन एक्सप्लेन करायचं, जस्ट एका लाईनमध्ये तुम्हाला तो एक्सप्लेन करायचा आहे. लेट अस सी द रिॲक्शन ऑफ द मेटल्स ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. ऑन रिॲक्शन ऑफ बोथ ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोजन गॅस लिबरेटेड अँड द वॉटर सॉल्युबल सॉल्ट ऑफ दिस मेटल आर फॉर्म. आता या ठिकाणी दोन एलिमेंट या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, दोन मेटल आहेत, एक ॲल्युमिनियम आहे दुसरा झिंक आहे. या दोन्हीची केमिकल रिॲक्शन जी आहे ती डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत आपल्याला करायची. बोथ रिॲक्ट सिमिलरली विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, बोथ गिव्ज आउट अ हायड्रोजन गॅस ड्युरिंग दिस केमिकल रिॲक्शन अँड द वॉटर सॉल्युबल सॉल्ट आर फॉर्म. वॉटर सॉल्युबल सॉल्ट तयार होतं आणि हायड्रोजन गॅस त्याच्यातून बाहेर पडतो. आता रेट ऑफ द रिॲक्शन, रासायनिक अभिक्रियेचा जो काही वेग आहे तो कसा वेगवेगळा आहे ते बघू. However, the reaction of aluminium metal takes place faster as compared to the zinc metal. Same product तयार होतात, हायड्रोजन गॅस बाहेर पडतोय, वॉटर सॉल्युबल सॉल्ट त्याचं तयार होत आहे, पण जी ॲल्युमिनियमची जी केमिकल रिॲक्शन आहे इट इज मच फास्टर द ॲज कम्पेअर टू द झिंक मेटल. झिंक मेटलशी जर कम्पेअर केलं तर ॲल्युमिनियमची जी केमिकल रिॲक्शन आहे ती खूप जास्त फास्ट आहे, क्विक आहे. द नेचर ऑफ द मेटल इज रिस्पॉन्सिबल for this difference. Aluminium is more reactive than zinc. So why is this so? Aluminium is more reactive than zinc. Aluminium ha zinc peksha jast reactive ahe, tyachyamule aluminium chi ji chemical reaction hai ti quick honar, fast honar zinc cha chemical reaction peksha. Therefore the rate of the reaction of aluminium with hydrochloric acid is higher than that of the zinc. Nature of reactivity of reactant influences the rate of the chemical reaction.